गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आता अपन रिएक्शन बघितले, रिमर रिमन रिएक्शन। आता अपन क्लोरोफॉर्म चे रिएक्शन विथ एसिटोन, क्लोरोफॉर्म रिएक्शन विथ एसिटोन। तर हा जो एसिटोन आहे याचं स्ट्रक्चर कसं असतं, CH3 CH3 C डबल बॉन्ड O CH3 क्लोरोफॉर्म काय फॉर्मुला CH Cl3 याची जर रिएक्शन केली तर बघा क्लोरोफॉर्म असा आहे CH Cl 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 Cl3 बरोबर। हा H इथं जोडायचा, हा बॉन्ड ब्रेक करायचा, म्हणजे हा कसा जॉईन होईल OH, हा H इथं जोडायचा म्हणजे काय तयार होईल OH, आणि हा CCl3 इकडे वरती जोडायचा म्हणजे H इथं जोडायचा आणि हा इथं जोडायचा, तर बॉन्ड ब्रेक होईल आणि मग तयार काय होतं बघा CH3 C OH इथं CH3 आणि इथं CL3 बघा कळतंय का, याचं नाव आहे क्लोरिटोन, याला काय म्हणायचं क्लोरिटोन, आणि हा हिप्नोटिक ड्रग आहे, सगळ्यांना हिप्नोटिझम माहित असेल, वशीकरण हा हिप्नोटिक ड्रग आहे। बघा सिंपल रिएक्शन आहे, हा एच इथं जोडायचा CCl3 इथं जोडायचं, याला म्हणायचं क्लोरिटोन, आणि हा कोणता ड्रग आहे हिप्नोटिक ड्रग आहे, हिप्नोटिझम वशीकरण ज्याला आपण म्हणतो त्याचं ड्रग आहे। तर ही एक सिंपल रिएक्शन समजली, रिएक्शन विथ एसिटोन। आता आपल्याला कुठली रिएक्शन शिकायची, रिएक्शन विथ नायट्रिक ऍसिड, रिएक्शन विथ एसिटोन कंप्लीट केला आपण, रिएक्शन विथ नाइट्रिक एसिड। रिएक्शन विथ नाइट्रिक एसिड, नाइट्रिक एसिड का फॉर्मूला क्या है, HNO3। काय फॉर्म्युला क्लोरोफॉर्मचा, CH Cl3। याची रिएक्शन मी नायट्रिक ऍसिड संग जर केली HNO3, तर काय प्रोडक्ट तयार होतो बघा, क्लोरोफॉर्म असा आहे CL Cl Cl, आणि हा एच नायट्रिक ऍसिड आपण असं पण लिहू शकतो OH आणि NO2। बघा बरं HNO3 आहे का, एच एन हा दोन ऑक्सिजन आणि आहे तीन, का असं का असं लिहायचं, कारण इथून असं वॉटर काढायला सोपं झालं बघा, हा इथं ओ इथून एच वॉटर, म्हणजे वॉटर इलिमिनेट केलं इथून, तर काय तयार होईल CL3 आहे कसा CL3 C, आणि इथं NO2, आणि बाहेर काय जाईल H2O, मी ऑलरेडी इथं लिहिलं, याला आपण क्लोरोपिक्रिन असं म्हणतो, क्लोरोपिक्रिन किंवा याला आपण टीयर गॅस असं पण म्हणतो, क्लोरोपिक्रिन किंवा टीयर गॅस नाव ऐकलं असेल, टीयर गॅस ज्यावेळेस खूप मॉक जमा होतो, दंगल होती, त्यावेळेस पोलीस काय करतात टीयर गॅस सोडतात, ते टीयर गॅस काय क्लोरोपिक्रिन, म्हणजे तिथं खूप मॉक जमा झाली, दंगल झाली, तर तिथं टीयर गॅस सोडला जातो, म्हणून आपल्या डोळ्यातून खूप पाणी यायला सुरुवात होती, म्हणून ते क्राउड काय होतो पांगतो, त्याला म्हणतो आपण म्हणतो टीयर गॅस, त्याला क्लोरोपिक्रिन किंवा आपण याला नायट्रो क्लोरोफॉर्म पण म्हणू शकतो का, बघा इथं CH Cl3 जर असतं आपण याला क्लोरोफॉर्म म्हटला असतो, तर हा एच जागर NO2 ग्रुप आहे म्हणून नायट्रो क्लोरोफॉर्म, दोन तीन नाव आहे बघा, क्लोरोपिक टीयर गॅस
किंवा नायट्रो क्लोरो फॉर्म म्हणू शकतो. समजलं रिएक्शन विथ नायट्रिक ऍसिड. आता आपल्याला कुठली रिएक्शन बघायची, बघा या रिएक्शन फ्रिक्वेन्सी घेते तुमच्या शीट मध्ये पण या रिएक्शन आहे बघून घ्या. कुठली रिएक्शन आहे, रिएक्शन विथ CH3 CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे प्रोपीन CH3 CH डबल बॉन्ड CH2 याची रिएक्शन क्लोरोफॉर्म संदर्भात केली CH Cl3 इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड. आठवतं परऑक्साइड म्हणजे अँटीमार्कोनिक ऑक्स. आता CHCl3 मध्ये पॉझिटिव्ह पार्ट कोण आहे H+ आणि निगेटिव्ह पार्ट कोण आहे CCl3. परऑक्साइड इफेक्ट अँटीमार्कोनिक ऑक्स रूल काय म्हणतो, निगेटिव्ह ग्रुप शुड बी अटॅच टू कार्बन कंटेनिंग मोर नंबर ऑफ आयटम्स. मग मला सांगा हा जो डबल बॉन्ड आहे त्याच्याकडे जास्त हायड्रोजन्स कोणाकडे याच्याकडे, मग हा इथं जॉईन करायचा आणि हा इथं. जर हे समजत नसेल तर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे मार्कोनिक ऑक्स आणि अँटीमार्कोनिक ऑक्स रूलवर, तो नीट बघून घ्या. ज्यावेळेस परऑक्साइड असतो त्यावेळेस आपण अँटीमार्कोनिक ऑक्स रूल फॉलो करतो. तर काय काय होईल, CH3 CH2 CH2 CCl3 आणि फ्री रॅडिकल मेकॅनिझम. असं कुठलंच नाही, फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे. तिथं मी समजून सांगितलं फ्री रॅडिकल मेकॅनिझम. ओके समजलं. तर पुढली रिएक्शन आहे रिएक्शन विथ सिल्वर. सिल्वर म्हणजे Ag. सिल्वरचा सिंबल काय, रिएक्शन विथ सिल्वर Ag. ओके क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला CH Cl Cl Cl, याला आपण क्लोरोफॉर्म म्हणतो बरोबर. मी जर सिल्वर मेटल घेतलं तुम्हाला माहित पाहिजे सिल्वर हा प्लस वन आहे, तो एक Cl घेऊन बाहेर जाईल AgCl AgCl AgCl, म्हणजे मला Ag किती वेळा लागल, तीन वेळेस. पण प्रॉब्लेम फक्त या Cl चा काय करायचं, म्हणून आपण हा क्लोरोफॉर्म आणखीन एकदा घेऊ. इथं बघा CH Cl Cl Cl, एकदाच का घेतला नाही मी, कारण AgSCl बरोबर जाईल. Cl तीनदा आहे म्हणून आपण तीन वेळेस Ag घेऊ, म्हणजे थ्री टाइम्स AgCl बाहेर जाईल. पण CH हा काय स्टेबल कंपाऊंड नाहीये, म्हणून हा Ag काय कारण या Cl संघ या Cl संघ या Cl संघ परत या Cl संघ या Cl संघ या Cl संघ, म्हणजे सहा वेळेस घ्यायचा. म्हणजे 6 टाइम्स AgCl बाहेर जाईल. काय बाहेर जाईल, 6 टाइम्स AgCl. मग इकडे राहत काय बघा CH, इकडे काय राहत CH CH आणि हा हे जॉईन होईल ना आणि CH. कार्बनला किती बॉन्ड देत असतात, 4, 1 2 3 4, म्हणजे काय तयार झालं आपलं, इथाइन तयार झालं. काय तयार झालं, इथाइन. समजली रिएक्शन, सोपी रिएक्शन आहे. फक्त क्लोरोफॉर्म ची रिएक्शन सिल्वर संघ म्हटलं तर क्लोरोफॉर्म मध्ये 3 Ag आहे, तर Ag जाईल Cl संघ. पण मग या Cl चं करायचं काय, त्याला जॉईन करायला आणखीन एक फ्रॅगमेंट घ्यायचा. तर जॉईन केल्यानंतर हा बॉन्ड हा हा Cl जाईल, हा Cl जाईल सिंगल बॉन्ड, हा Cl जाईल, हा Cl जाईल डबल बॉन्ड, हा Cl जाईल, हा Cl जाईल ट्रिपल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड तयार. समजलं. तर पुढली रिएक्शन इथं फ्रीडर क्राफ्ट रिएक्शन. पुढली रिएक्शन फ्रीडर क्राफ्ट रिएक्शन. तुमच्या नोट्स मध्ये FCR असं लिहिलं आहे, त्याचा अर्थ
Eichfeld-Krebs reaction. बघा मी जर इथं बेंझीन घेतलं आणि क्लोरोफॉर्म घेतलं सी एच सी एल सी एल सी एल बरोबर आणि Eichfeld-Krebs रिएक्शन मध्ये आपण AlCl3 घेतो पॉलरिटी इंड्यूस करण्यासाठी आपण AlCl3 घेतो मग मला सांगा या बेंझीनचा हा एक हायड्रोजन आणि हा Cl हा एक हायड्रोजन आणि हा Cl काय बाहेर येईल HCl असं इथून H इथून Cl HCl पण प्रॉब्लेम आहे Cl किती वेळा येईल तीन वेळेस म्हणजे हा बेंझीन पण किती वेळा घ्यावा लागणार तीन वेळेस म्हणजे बाहेर काय येईल थ्री टाइम्स HCl थ्री टाइम्स HCl म्हणजे एक बेंझीन हा क्लोरीन आणि दुसरी बेंझीन हा क्लोरीन तिसरी बेंझीन हा क्लोरीन म्हणजे फक्त राहिला काय तर CH एक दोन तीन तीन बेंझीन ऍड होईल याप्रमाणे तीनदा बेंझीन आणि बेंझीनचा हायड्रोजन काढला त्याला बेंझाइल नाही म्हणत आपण त्याला आपण फिनाइल म्हणतो म्हणून एक दोन तीन मग मी असं लिहू शकतो का ट्राय फिनाइल आणि बाकी एकच कार्बन आहे म्हणून मी इथे ट्राय फिनाइल मिथेन तयार होईल समजले ही रिएक्शन तर अशा पद्धतीनं आपण ट्रायलाइट्स कंप्लीट केले काय कंप्लीट केले आपण ट्रायलाइट्स आता एक लेक्चर असणार आहे रिंगनर रिएजंट वर एक लेक्चर असणार आहे रिंगनर रिएजंट वर आणि एक लेक्चर असणार आहे तुमचा ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे दोन लेक्चर मध्ये आपल्याला हा चॅप्टर कंप्लीट होणार तिसऱ्या आणि चौथ्या लेक्चर मध्ये आपण याचे डाउट्स घेऊ आणि क्वेश्चन्स सॉल्व करू काय अडचण असेल तर मला नक्की कळवा थँक्यू